वेलकम टू सेकंड व्ही पार्ट नंबर टू ऑफ द साईन ऑफ फोर आता ह्या ठिकाणी जो खजिना आहे तो खजिना त्या ठिकाणी त्या खजिन्याचे तीन हिस्से त्या ठिकाणी होणार आहेत पहिला हिस्सा जो आहे तो थॅड थेड़, थॅडेसच्या थॅडेसच्या नाव नावाने दुसरा हिस्सा जो आहे त्याचा एक भाऊ आहे बार्थलुमी नावाचा आणि तिसरा हिस्सा जो आहे तो मेरीच्या नावाने त्या ठिकाणी जाणार आहे असं त्या ठिकाणी त्या ठरलेलं आहे आता हे तिघंही त्या ठिकाणी जे आहेत म्हणजे शेरलॉक होम्स आहे आपला वॅटसन आहे मेरी आहे हे तिघं आणि त्यांचा हा थॅडस नावाचा थॅडस नावाचा हा जो आहे तो सुद्धा त्या ठिकाणी आता निघालेला आहे त्यांच्या त्या मूळ घरी ते आता निघालेले आहेत वेन दे आरायवड ॲट द फॅमिली स्टेट द थ्री फाईंड अ शेकंड हाऊसकीपर हु क्लेम दॅट बार्थलुमी हॅज नॉट इमर्ज फ्रॉम इज लॉक रूम ऑल डे जेव्हा ते त्यांच्या घरी येतात तेव्हा त्याला त्याला दिसतं की त्या तिघांना असं दिसतं द थ्री फाईंड अ शेकंड हाऊसकीपर हु क्लेम दॅट बार्थलुमी हॅज नॉट इमर्ज फ्रॉम इज लॉक रूम ऑल डे तर तो जो हाऊसकीपर आहे तिथला घरकाम करणारा तो सांगतो की बॉर्थलुमिज जो आहे याने दिवसभरापासून त्या ठिकाणी दार उघडलेली नाही आहे तो त्या रूममध्ये लॉक झालेला आहे होम्स अँड वॅटसन पियर थ्रू द की होल ऑफ द रूम अँड फाईन अँड अननॅचरल ग्रीनिंग फेस लिरिंग ॲट डेम आणि ज्या वेळेला होम्स म्हणजे शिर्लॉक होम्स आणि वॅट्सन बघतात त्या की होलमधनं त्या खोलीमध्ये काय आहे ते त्यांना दिसतंय की फाईन अँड अननॅचरल ग्रीनिंग फेस लिडिंग ॲट डेम तर त्यांना दिसतंय की एक अननॅचरल एक अनैसर्गिक चेहरा जो आहे ग्रीडिंग फेस म्हणजे दात विचकणारा ग्रीडिंग फेस लिरिंग ॲट डेम लिरिंगचा अर्थ होतो वाईट नजरेने बघण्यात तो अतिशय भयानक चेहरा तो त्या ठिकाणी त्यांना दिसतो की जो त्यांच्याकडे बघतो आहे ब्रेकिंग डाऊन द डोर ते आता दरवाजा तोडतात आणि त्यांना दिसतंय दे फाइंड द बॉडी ऑफ द बार्थलिम्यू अ पॉयझन थ्रोन लॉज इन इज नेक त्यांना दिसतंय की बार्थलिम्यूला त्या ठिकाणी मारून टाकण्यात आलेला आहे एक विषारी असा त्या ठिकाणी विषारी असा बाण जो आहे तो बाण त्याच्या मानेमध्ये त्या ठिकाणी रोवला गेलेला आहे खोला गेलेला आहे त्याला मारून टाकण्यात आलेला आहे आफ्टर इन्व्हेस्टिगेटिंग फॉर सम टाइम होम्स कन्क्लूड्स दॅट टू पर्सन्स वन ऑफ हुम हॅड अ वुडन लेक तर तपासांती त्या ठिकाणी होम्स जे आहेत आपले गुप्तहेर जे आहेत डिटेक्टिव्ह जे आहेत शिरलॉक होम्स त्या ठिकाणी असा त असा तर्क करतात द टू पर्सन्स वॉन ऑफ हुम हॅड अ उडन लेग दोन व्यक्ती अशा होत्या की ज्यांचा ज्याच्यातला एकाचा पाय जो आहे तो लाकडी पाय आहे कमिटेड द क्राईम त्याच्यात त्यांनी कोणीतरी हा गुन्हा केलेला आहे अकॉर्डिंग टू होम्स द सेकंड पर्सन वॉज अॅन इस्पेशली इंटरेस्टिंग इंडिव्हिज्युअल दुसरी जी व्यक्ती आहे ती अतिशय इंटरेस्टिंग आहे इट ऑल्सो बिकम्स एपिरेंट ॲट द मर्डरर्स हॅव स्टोलन द आग्रा ट्रेझर आणि त्या ठिकाणी असं दिसून आलेलं आहे की ह्या ज्यांनी खून केलेला आहे आपल्या बार्थलमीचा त्यांनी हा जो आग्रा ट्रेझर आहे जो आग्र्याहून त्या ठिकाणी ही संपत्ती सोडली होती आग्र्याच्या त्या फोर्टमधनं तर हा त्यांनी आता नेलेला आहे तो खजिना जो आहे तो वन ऑफ होम्स डिडक्शन रिव्हिल्स दॅट द वुडन लेग मॅन स्टेप इन क्रिओसिट ड्रॉईंग ही जे त्यातलं एक डिडक्शन एक तर्क त्या ठिकाणी आपला शेर्लाक होम्स करत आहेत रिव्हिल्स दॅट द वुडन लेग मॅन स्टेप इन क्रिओसिट क्रिओसिटचा अर्थ होतो डांबर ज्याला आपण टार असं म्हणतो तर जाताना त्या ठिकाणी हा जो लाकडी पाय असलेला जो मनुष्य आहे त्याचा पाय जो आहे तो त्या ठिकाणी त्या डांबरावर पडलेला आहे आणि त्यावरनं त्या ठिकाणी ते आता माक काढतायत फॉलोईंग अप ऑन इज लीड होम्स अँड वॅटसन बॉरो अ डॉग टू फॉलो द सेंट त्या ठिकाणी एक कुत्रा ते मागवतात आणि त्या कुत्र्याला त्या ठिकाणी सोडलं जातं त्या वासाने त्या ठिकाणी तो कुत्रा त्या ठिकाणी आता हा जो दगडी सॉरी लाकडी पाय असलेला जो मनुष्य आहे डेर सर्च लीड्स देम टू द एज ऑफ द थेम्स त्या ठिकाणी त्यांचा जो शोध आहे त्या कुत्र्याच्या माध्यमातून केलेला शोध जो आहे तो थेम्स नदीच्या किनाऱ्यावर त्या ठिकाणी थांबतो वेर इट इज क्लिअर दॅट क्लिअर द टू क्रिमिनल्स हॅड अ बोट त्या ठिकाणी असं लक्षात येतं की हे जो दोघंही जे क्रिमिनल्स होते ज्यांनी खून केलेला आहे यांनी एक बोट त्या ठिकाणी भाड्याने घेतली होती त्या नदीवर ओव्हर द नेक्स्ट फ्यू डेज होम्स रिक्रुट्स इज अ बेकर स्ट्रीट इरेग्युलर त्या ठिकाणी पुढच्या काही दिवस त्या ठिकाणी आपले शेरलॉक होम्स काय करतात काही जे बेकर स्ट्रीट इरेग्युलर्स आहेत म्हणजे जे रस्त्यावरची उन्हाळ मुलं आहेत त्यांना ते कामाला लावतात अ गँग ऑफ द स्ट्रीट स्ट्रीट अर्चिन्स की ज्यांना म्हटलेलं आहे रस्त्यावरची उन्हाळ मुलं त्याला म्हणतात स्ट्रीट अर्चिन्स की जे असेच रस्त्यावरची उडा उन्हा उन्हाळ मुलं आहेत टू सर्च द रिव्हर फॉर द बोट आणि त्यांना सांगतात की तुम्ही अशी एखादी बोट आहे की जी इथून केली गेलेली आहे का ते त्याचा पत्ता तुम्ही शोधा वेन दीज एफर्ट्स फेल ज्या वेळेला अपयश येतं त्या मुलांना होम्स इन डिस्गाईज मेक्स अ सर्च मिसेल त्या ठिकाणी स्वतः शेरलॉक होम्स त्या ठिकाणी वेषांतर करतात आणि ते शोध घेतात अँड डिस्कवर्स दॅट द बोट द अरोरा हॅज बीन कॅमोफ्लेज तर त्या ठिकाणी त्यांना असं लक्षात येतं की त्या ठिकाणी एक बोट जी आहे अरोरा नावाची जी बोट आहे तिला त्या ठिकाणी कॅमोफ्लेज केलेला आहे कॅमोफ्लेजचा अर्थ होतो एक आवरणा आवरणाखाली लपवणं तिला तिला लपवलं गेलेलं आहे एक जी बोट आहे तिला विशिष्ट पद्धतीने झाकलं गेलेलं आहे आणि ती अरोरा नावाची जी बोट आहे ती बोट ह्या लो दोघांनी वापरली होती ह्या गुन्हेगारांनी दॅट नाईट होम्स वॅटसन अँड सेवरल हॉफिस तर परसुद्धा अरोरा इन पोलीस बार्ज आणि त्या रात्री त्या ठिकाणी हे जे होम्स वॅटसन आणि त्यांचे काही जे ऑफिसर्स आहेत परसु द अरोरा इन पोलीस बार्श आणि या पोलिसांच्या बोटीवर त्या ठिकाणी त्यांनी आता हा शोध सुरू केलेला आहे दे ग्रॅज्युअली ओव्हरटेक द बोट आणि त्या हळूहळू ते त्या अरोरा नावाची जी बोट आहे ज्या बोटीमध्ये हे गुन्हेगार त्या ठिकाणी निघून चाललेले आहेत त्यांचा त्याला त्या ते बोटीला ते ओव्हरटेक करतात विच कंटेन्स अ वुडन लेक कॅप्टन अँड अ स्मॉल पिगमी नेटिव्ह फ्रॉम द अंदमान आयलँड तर त्या बोटीमध्ये त्यांना दिसतंय की दोन माणसं दोन गुन्हेगार की की जे हेच गुन्हेगार आहेत अ वुडन लेक कॅप्टन अँड अ स्मॉल पिग्मी नेटिव्ह फ्रॉम द अंदमान आयलँड तर एक माणूस आहे पिग्मी अंदमान आयलँडचा आणि हा लाकडी पाय असलेला हा जो कॅप्टन आहे तो द नेटिव्ह अटॅम्प्टू टू शूट होम्स विथ अ ब्लो पाईप आणि हा जो मनुष्य आहे आपला uh, अंदमानमधला हा जो नेटिव्ह आहे तो तो त्या ठिकाणी त्या बोटीवरनं आपल्या होम्सवर त्या ठिकाणी बाण मारण्याचा प्रयत्न करतो आहे आदिवासी आहे तो आणि विशिष्ट असं त्याला प्रशिक्षण मिळालेलं आहे धनुष्य बाण चालवण्याचं अँड इज कॉन्सिक्वेंटली शॉट डाऊन बाय द बाय बोथ होम्स अँड वॉटसन पण दुर्दैवाने त्या ठिकाणी होम्स मात्र त्याला त्याच्यावर गोळी झाडतात आणि तो जो मनुष्य आहे तो त्या ठिकाणी मरतो द अरोरा रन्स द ग्राउंड अँड द वुडन लेग मॅन बिकम्स एन ट्रॅप इन द मड तर ती जी बोट आहे ती बोट त्या ठिकाणी बुडते आणि आपला हा जो लाकडी पाय असलेला जो मनुष्य आहे तो त्या ठिकाणी चिखल्यामध्ये त्या ठिकाणी अडकतो सबसिक्वेंटली ही स्कॅप्चर त्याला ताब्यात घेतलं जातं त्या माणसाला द वुडन लेग मॅन हुज नेम इज ज्योनॅथन स्मॉल आणि हा जो लाकडी पाय असलेला मनुष्य आहे हा कोण आहे तर त्याचं नाव आहे ज्योनॅथन स्मॉल नावाचा तो मनुष्य आहे इज uh, ब्रॉड बॅक टू बेकर स्ट्रीट त्याला त्या ठिकाणी आणलं जातं परत त्या आपल्या शिर्लॉक होम्सच्या घरी अलॉंग विथ अॅन आयरन बॉक्स त्याच्यासोबत त्या ठिकाणी एक पेटी आहे विच वॉज फाउंड ऑन द बोट की जी त्या बोटीवर ती पेटी सापडलेली आहे लोखंडी पेटी आहे कॅप्टन स्मॉल प्रोसिड्स टू रिले द स्टोरी ऑफ द अॅग्रा ट्रेजर आता कॅप्टन स्मॉल जो आहे हा जो आपला लाकडी पाय असलेला जो मनुष्य आहे तो आता सांगायला सुरुवात करतो की नेमकं काय हा ह्या खजन्याचं रहस्य आहे टू रिली द स्टोरी ऑफ द अग्रा ट्रेझर विच बिगॅन व्हेर वेन ही वॉज नेशन ॲज अ फोर्ट रेस गेट किपर इन इंडिया तर ही कथा जी आहे ती ज्योनॅथन स्मॉलपासून सुरू झाली होती की ज्या वेळेला तो त्या फोर्टरेसचा अर्थ तो किल्ला तर आग्र्याला जो लाल किल्ला आहे त्या लाल किल्ल्यावर त्या ठिकाणी तो एक पहारेकरी म्हणून त्या ठिकाणी तो काम करत होता गेटकीपर होता स्मॉल एक्सप्लेन्स दॅट ही वॉज अप्रोच बाय द थ्री अरब गार्ड तर एकदा काय झालं तो असं सांगतोय स्मॉल आपला जोनॅथन स्मॉलने सांगायला सुरुवात केली स्मॉल एक्सपिरस दॅट ही वॉज अप्रोच बाय द थ्री अरब गार्ड्स अँड ऑफर्ड अ शेअर इन अ ग्रेट फॉर्च्युन इफ ही वूड हेल्प दे मर्डर द मॅन हू कॅरिड इट तर एकदा त्याला एक अशी ऑफर आलेली आहे की तीन अरब लोक त्या ठिकाणी तिथे आले आणि त्यांनी सांगितलं त्याला तर एक मनुष्य त्या ठिकाणी इथून इथे खजिना घेऊन येतो आहे तू जर त्या माणसाला मारण्यासाठी मदत करशील आम्हाला तर आपण हा खजिना शेअर करू असं त्याला त्याला ऑफर करण्यात आली त्या माणसांकडनं स्मॉल ॲग्रेड स्मॉल त्या ठिकाणी त्याने सहमती दाखवली तो मदत करायला तयार झाला वेन द मॅन अँड एमिसरी फ्रॉम अ वेल्दी शेक आरायूड ज्यावेळेला तो मनुष्य ज्याने तो ज्याच्याकडे जो खजिना नेतो आहे तो मनुष्य आग्र्याचा खजिना आहे वेन द मॅन अँड एमिसरी एमिसरीचा अर्थ तो मॅसेंजर ज्याला म्हणतो आपण दूत अँड एमिसरी फ्रॉम अ वेल्दी शीक तर एका श्रीमंत असा शेकचा तो तो दूत आहे जेव्हा तो येतो द थ्री अरब मर्डर द मॅन ते तिघही अरब लोक त्याला म त्याचा मर्डर करतात त्याला मारून टाकतात ॲज स्मॉल ब्लॉक इज एस्केप आणि त्या ठिकाणी स्मॉल त्या ठिकाणी जो आपला जुन्यातून स्मॉल आहे तो तिथून आता पळून जातो द फोर कॉन्स्पिरेटर्स धीड द ट्रेझर आणि हे चारही जे कॉन्स्पिरेटर्स आहेत कॉन्स्पिरेटरचा अर्थ होतो षडयंत्र रचणारे हे चारही षडयंत्र रचणारे म्हणजे तीन अरब आणि आपला हा जुन्यातन स्मॉल हिट द ट्रेझर ती संपत्ती लपवतात आता बट सुन आफ्टर वेअर अरेस्टेड फॉर द मर्डर ऑफ द इमिसरी पण नंतर नेमकी त्यांना अटक होते ह्या दूताच्या आपल्या मर्डरमध्ये स्मॉल वॉज सेंट टू अ पेनल कॉलनी ऑन द अंदमान आयलँड्स आणि आता हा जो स्मॉल जुन्यातून स्मॉल आहे हा त्या ठिकाणी याला अंदमान बेटावर पाठवलं जातं त्या ठिकाणी एक दंड म्हणून त्या ठिकाणी त्याला नजरकैदीत त्या ठिकाणी ठेवण्यात येतं वेर ही मॅनेज टू फ्रेंड अ नेटिव्ह टोंगा की ज्या ठिकाणी तो एका तिथल्याच स्थानिक अशा माणसाशी टोंगा नावाचा तो माणूस आहे त्याच्याशी तो मैत्री करतो हू विकेम हिज लॉयल कंपेन की जो अतिशय विश्वासोसाठीचा त्याचा बनतो स्मॉल ब्राईब टू ऑफ द गार्ड्स ऑन द आयलँड शोल्टो अँड मॉर्सन आणि आता हा जोर्न्यातन स्मॉल काय करतो त्याने तो खजिना चोरलेला आहे तो आपले शोल्टो आणि मॉर्सन या की जे की त्या बेटावरचे जे जे गाड आहेत आपल्या तुरुंगाचे जे गाड आहेत त्यांना एक लाच देतो शोल्टो अँड मॉर्सनला की जे मेरीचे वडील होते मेरीज फादर त्यांचं नाव आहे मॉर्सन इन टू हेल्पिंग हिम एस्केप इन एक्सचेंज फॉर अ शेअर इन द फॉर्च्युन त्यांना तो कबूल करतो की तुम्हाला पण आम्ही मी, मी त्या खजिन्यामधला वाटा तुम्हाला देईल फक्त तुम्ही मला इथून सोडवा असं त्या स्मॉल त्यांना सांगतो द टू ॲग्रिड अँड शोल्टो लेप्ट टू ब्रिंग बॅक द ट्रेझर हे दोघंही त्या ठिकाणी आपले जे आहेत म्हणजेच आपला शोल्टो आणि मॉर्सर हे त्याला ॲग्री होतात आणि त्या सुटकेच्या बदल्यात त्या ठिकाणी तो खजिना ते शेअर करतात द टू ॲग्रिड अँड शोल्टो लेप्ट टू ब्रिंग बॅक द ट्रेझर त्या ठिकाणी शोल्टो जो आहे ती ट्रेझर घेण्यासाठी ती संपत्ती घेण्यासाठी त्या ठिकाणी जातात आफ्टर सम टाईम इट बिकेम ॲपरंट टू स्मॉल दॅट शोल्टो हॅड बिट्रीड हिम थोड्या थोड्या वेळानंतर त्या स्मॉ जॉनॅथन स्मॉलला कळतं की शोल्टोने त्याला फसवलेलं आहे त्याचा विश्वासघात केलेला आहे अँड हे स्केप फ्रॉम द आयलँड विथ टोंगा आणि तो आता त्या बेटावरनं त्या ठिकाणी स्वतःची सुटका करून घेतो स्मॉल टोंग्या टोंगा जो त्याचा साथीदार आहे त्याच्यासोबत आफ्टर मेनी इयर्स स्मॉल हॅड ट्रॅक डाऊन शोल्टो बरेच वर्ष त्या ठिकाणी आपला हा जोनॅथन स्मॉल जो आहे आता हा जो खजिना आहे आता तो शोल्टोकडे आलेला आहे कारण शोल्टोने विश्वासघात करून तो खजिना आपल्या स्वतःच्या ताब्यात घेतलेला आहे आता जोण्याथन स्मॉल त्याच्या शोधामध्ये आहे की जेणेकरून तो खजिना आपण सापडायचा आणि अँड आय हॅवड जस्ट इन टाईम टू सी हिम डाय आणि आफ्टर द डेथ स्मॉल हॅड ट्रॅक डाऊन शोल्टो अँड आय हॅवड जस्ट इन टाईम टू सी हिम डाय आणि ज्या वेळेला स्मॉल त्या ठिकाणी शोधतो आपल्या ह्या शोल्डोला त्याच वेळेला नेमकं तो शोल्ड त्याला बघतो आणि मरतो आफ्टर द डेथ स्मॉल एपिक्स द नोट दॅट वॉज फाऊंड ऑन द बॉडी आणि त्या मृत्यूनंतर त्या ठिकाणी स्मॉल जो आहे आपल्या जुन्यातून स्मॉल त्या ठिकाणी एक चिठ्ठी त्या ठिकाणी ठेवतो त्या बॉडीवर ॲज अ रेफरन्स टू हिमसेल्फ अँड इज थ्री अरब कंपिनियन त्याचे तीन अरब कंपिनियन आणि त्यांची एक निशाणी म्हणून वीन रिटर्न टू द शोल्टो इस्टेट टोंगा मर्डर बार्थलुम्यू अँड टू स्टोल द ट्रेझर आणि आता अशा पद्धतीने ती चिठ्ठी सापडते चित्या चिठ्ठीवर चार लोकांची नावं असतात त्यालाच म्हटलं आहे साईन ऑफ फोर आणि जेव्हा आता आपला हा शोल्टो परत येतो त्या घरी टोंगा मर्डर बार्थलुम्यू त्यावेळेला टोंगाने त्या ठिकाणी बार्थलुम्यू जो आहे त्याला मारून टाकलेलं असतं अँड द टू स्टोल द ट्रेझरने आता ही, ही जी संपत्ती आहे हे दोघंही घेऊन निघतात स्मॉल कनक्लूड्स इज नॅरेटिव्ह बाय रिव्हिलिंग दॅट इन द कोर्स ऑफ द चेस ऑन द थेम्स ही थ्रू द ट्रेझर ओव्हर तर बोलता 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 शेवटी तो असं म्हणतो की ह्या पाठलागाच्या दरम्यान त्या ठिकाणी त्या थेम्स नदीच्या पाठलागाच्या दरम्यान ही थ्रू द ट्रेझर ओव्हरबोर्ड त्याने ती संपत्ती फेकून दिली स्मॉल इज टेकन टू प्रिझन स्मॉलला त्या ठिकाणी शेवटी ताब्यात घेतलं जातं त्या त्याला कैदेत टाकलं जातं अँड वॅटसन हू हॅज कम टू लव्ह मॅरी मॉर्सन प्रपोजेस टू हर आणि शेवटी त्या ठिकाणी जो डॉक्टर वॅटसन आहे तो मेरीशी त्या ठिकाणी त्याचं तो तिला प्रपोज करतो आणि त्यांचं लग्न होतं अशा पद्धतीने ह्या कथानक जे आहे ते आहे नंतर त्या ठिकाणी थीम ऑफ द नॉव्हेल जी आहे ती इथे दिलेली आहे काय नेमकं त्याचा आशय आहे तो आपण पुढच्या ए व्हीमध्ये बघूया तर अशा पद्धतीने ती एक थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे पण हळूहळू तुम्हाला ती कादंबरी नेमकी कळेल तर इथे आपण थांबूया